फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाई शेतकऱ्यासाठी चिमणरावापेक्षा जास्त काम करताय दुष्काळात. त्याच गोष्टीचा तर त्रास व्हायला लागलाय चिमणरावांना. मला कल्पना आहे त्याची. काही म्हणा, बाईंनी चिमणरावांची जागा घेतली असं म्हणायला हरकत नाही. खरं आहे श्रीकांतराव, बंधाऱ्याचं काम सुद्धा थांबवायला सांगितलंय चिमणरावांनी. काय म्हणता? म्हणजे काय, पुरातत्व विभागाचं काम जास्त महत्वाचं आहे, ते पूर्ण झाल्याशिवाय बंधाऱ्याच्या कामाला हात घालायचा नाही असं चिमणरावांचं म्हणणं आहे. मग बाई काय म्हणाले? बाई काय म्हणणार, बाई म्हणतायत की बंधाऱ्याचं काम व्हायलाच हवं, लोकांना दुष्काळात पाण्याची गरज आहे असं ठणकावून सांगितलंय बाईंनी. मग चिमणराव वैतागले असतील सुमित्राबाईंच्यावर. वैतागले? अहो राजीनामा मागितलाय. काय बंधाऱ्याच्या कामावरून डायरेक्ट राजीनामा? बंधाऱ्याच्या कामासाठी नाही. काय मग तुम्हाला माहित नाही काय श्रीकांतराव, सुमित्राबाईंचं आणि दलपतरावांचं जुळतंय अशी लोकांमध्ये चर्चा. काय सांगताय? त्या दावडे वस्तीत पिण्याचं पाणी येत आहे म्हणतात. अरे कळलं मला. अरे स्टँड वर कुणीतरी बोलत होत खालच्या कॅनल मधून पाणी उचलणार म्हणून. म्हणजे आपल्या गावाला फिल्ट्रेशन टँक बसतोय म्हणा की. पण मी काय म्हणतो, अरे आपल्या गावाचा काय पुन्हा करायचा आहे काय? म्हणजे चावऱ्या सुमित्राबाईंनी म्हणे सीएमला धमकी दिली, हा पाण्याचा प्रकल्प जर ताबडतोब मंजूर नाही झाला तर आमरण उपोषण करणार म्हणून. बाई लय नाटक निघाली बघ. काय नाही बावऱ्या, हे इतकं काय महत्वाचं नाही. हा अहो प्रकल्प तर केवढीच आहे गे एवढीचा. बर आणि त्यासाठी उपोषण करणार. काय नाही यातली गंमत वेगळीच आहे. कंची रे तिकडे काय ते चिमणरावांनीच केलंय सगळं हे. असं? हा अरे त्यांच्या जमिनी घ्यायच्या राहिल्यात ना या भागातल्या. आता या भागात बघ मोठी कंपनी येते इंटरनॅशनल, 2 दिवसात घोषणा होईल बघ. असं? ते चिमणरावांना घ्यायची ना त्या भागात 4-5 एकर जमीन. हे अवघड काम आहे गड्या. आधी जमिनी विकत घ्यायच्या आणि नंतर त्या भागात प्रकल्प आणायचं. आता बघ ना वरच्या बाजूनी कॅनल होणार म्हणजे काय जमिनीला किमती येणार. हा आधीच तिथे पिण्याचं पाणी आलेलं आहे. काय म्हणजे आत्ताच काय जमिनीचा भाव आहे आणि परत तिथं मल्टीनॅशनल कंपनी होणार आणि त्या डोंगराच्याकडून रस्ता येणार आणि त्या रस्ता डायरेक्ट हायवेला मिळणार. तुला सांगतो चिमणराव गिरी 2 वर्ष ना याचाच विचार करीत होता, याची जुळाजुळी त्याची चालली होती. आता तो तिथं मल्टीनॅशनल कंपनी येणार. प्रश्न एवढाच आहे आता जरा जल्दीने होणार एवढंच. आपल्या डोक्याच्या बाहेरचं भाग आहे बाबा. ते बरोबर आहे. अरे हे सुमित्राबाईंनी उपोषण करणं वगैरे काय बरोबर नाही रे. कोण घेतय तिच्या उपोषणाला? मला वाटतं त्याचाच मनस्ताप चिमणरावांना होतोय. म्हणून तर चिमणरावांनी सुमित्राबाईंना राजीनामा मागितलाय. श्रीकांतराव नवरा बायकोच्या या राजकारणात कोण जिंकत ते महत्वाचं. चिमणरावांचा राजकीय दबाव जिंकेल का सुमित्राबाईंनी दुष्काळात केलेली कामं जिंकतील? बघूया. कुणीही जिंकलं तरी शेवटी पक्ष कायम राहणं हे महत्वाचं. आपलं प्यादं कसं सरकवायचं ते परिस्थिती पाहून ठरवूया. पण तुला एक सांगायचं राहिलं. अरे काल त्या सकाळी क्लब मध्ये काहीतरी भानगड झाली बघ. कोणची? सुमित्राबाईंना कुणीतरी आचकट विचकट बोललं. बोललो आणि नेमकं दीपक रावने ते ऐकलं. ते रोज येतात ना तिथे टेनिस खेळायला. अरे त्याने ऐकल्या बरोबर समोरच्या त्या कानाखालीच मारली. लावली? आता कशी मारली कुणाच्या मारली हे मला काय माहिती नाही पण कानाखाली मारली एवढं खरं. काय रे एवढी महत्वाची बातमी बावऱ्या, मला एवढी उशिरा सांगतोस रे. तुला काय अक्कल बिकल आहे का? नाही. ए माझी अक्कल काढतोस का आवऱ्या? नाही आपला चावऱ्या. अरे मला जर अक्कल असती तर राजकारणात आलो असतो का? खरे. चल उठ मला शिकवतोय. साहेब बाई तिकडे सगळ्यांना सांगतात ते देवळं नवीन आहेत म्हणून.
आणि पुरातत्व खात्याची माणसं सुद्धा येणार आहेत वाटतं. सांगू दे की बाईना, येऊ दे पुरातत्व खात्याची माणसं, काय फरक पडतो? त्यामुळे टेन्शन घेऊ नका. अहो तिथं पण भाडोत्री माणसं आहेतच की आपल्यासाठी काम करणारी. पैसे देऊन लेख लिहायचे, कोर्टात दावे दाखल करायचे, उगाच आपला वेळ वाया घालवायचा. मी म्हणतो हे सगळं कशासाठी करायचं? पैसा नाही तर मग पुरस्कार. कसं आहे कांबळे, राज्यकर्त्या माणसानं खुश केलं की त्याच्याच मेहरबानी एखादा पुरस्कार मिळतो. मग कशासाठी हो हे पुरस्कार? उगाच कागदाची बेंडोळी भिंतीवर लटकवून ठेवायची ते? तसं नाहीये कांबळे. अहो पुरस्कार मिळाला का त्याची बातमी पेपरमध्ये छापून येते. पेपरमध्ये छापून आलं की तुमचं एखादं नाव सेमिनारसाठी बुक होतं. सेमिनारसाठी तुमची शीट बुक झाली का मग पैसे मिळतात. आणि हे एकदा का पैसे मिळायला लागले का तुमच्या पगाराचे पैसे शेप? अहो पण साहेब, पगारातले 2-4 हजार रुपये वाचवायसाठी लाखो करोडची प्रोजेक्ट अशी थांबवून ठेवायची बरं वाटतं का? कसं आहे कांबळे, प्रोजेक्ट कुठलं आहे ते कोणाला मिळतंय याच्यावरती सगळी गणित अवलंबून असतात. कुठलंही काम मोठं असो किंवा छोटं, ते आपल्याच माणसाला मिळालं पाहिजे. अहो काम आपल्या कार्यकर्त्यांना मिळालं पाहिजे. या अशा कामांमुळं आपली राजकीय ताकद वाढते. आता हे धरणाचं काम जर का दलपतरावाला मिळालं तर त्याची लॉबी स्ट्रॉंग होणार आणि त्याची ताकद वाढणार. फार कठीण आहे. कठीणच आहे गड्या. तुला सांगतो, वर्ल्ड बँकेने पैसे मोकळे केले तेव्हा लोकांना किती बरं वाटलं. त्यांना वाटलं तर वा 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 मस्त, आता आपल्या गावामध्ये रोजगार येणार. पण झालं बोलतच. तुला सांगतो, लोकांची कामं करायला पाहिजे तर सत्ता हातात हवी. स्वार्थासाठी सत्तेची कामं करायची, मग लोकांची कामं नाही झाली तरी चालते. कांबळे मला काय म्हणायचं आहे ते ध्यानात आलं ना तुमच्या? हो साहेब. निघा आणि कामाला लागा. पप्पा मला बोलायचं आहे तुमच्याशी. बोल. तुम्ही मम्मीला राजीनामा द्यायला कधी सांगणार? अरे अचानक मम्मीचा राजीनामा? नाही, टोपी फिरवणं मी समजू शकतो पण इतक्या झटकन? पप्पा फार भयंकर घटना घडतात गावाकडे. भयंकर घटना म्हणजे काय? तुम्हाला कळत कसं नाहीये? अहो मम्मी पॉप्युलर होते. पप्पा, मम्मीने दुष्काळी कामांचा धडाका लावलाय. लोक खुश आहेत तिच्या कामावर. त्यात हा बंधारा. आणि त्याहून भयंकर म्हणजे ती गावच्या पाण्याचा प्रश्न मिटवते. तुम्हाला जे कळते ते आम्हाला कळत नसणार का? पप्पा 150 फुटी पाणी लिफ्ट करणार आहेत. हॉरिबल आहे सगळं. ठीक आहे, सँक्शन येईपर्यंत थांबू, मग बघू कोण योजना इम्प्लिमेंट करते ते. हे सगळं हॉरिबल आहे नक्की. अहो त्याहून मोस्ट हॉरिबल म्हणजे लोक आता म्हणत आहेत चिमणराव आणि दीपकरावांपेक्षा ही बाईच कर्तबगार आहे म्हणे. तुम्हाला सांगतो ना पप्पा, फार गाजावाजा करणार आहेत ही दलपत आणि मंडळी तिने केलेल्या कामांचा. ठीक आहे, ही योजना काय, हा बांधारा काय, ही 2 दिवसात होणारी कामं नव्हत. बघू आपण. पप्पा एक सांगायचं होतं. सांग ना. कसं सांगू पप्पा, लोक मम्मीला ऊर्जा म्हणतात. ऊर्जा म्हणजे? तो दलपत आहे ना ऊर्जा मंत्री, दोघांचे बरोबरच दौरे असतात. लोक म्हणतात ऊर्जा आणि मंत्र्यांचा दौरा सुरू झाला. माझी खात्री आहे दीपक, तसं काय करणार नाही ती. खरंय पप्पा, पण कुणी काही केलं किंवा नाही केलं काय फरक पडतो लोकांना? ते बोलणारच ना. लोकांच्या याच बोलण्यामुळे
चाळ होतो मनात. पप्पा पप्पा तुम्ही सुद्धा ऐका या दोघांच्या बद्दल लोक काय म्हणतात. पण तुम्हालाही असेल वाटेल दोघांच्या नरडीचा खोट घ्यावा म्हणून. बरोबर आहे बरोबर आहे. मी नवरा आहे तिचा तेव्हा मला वाटणारच. तुझं आणि तिचं काहीच नातं नाही नाही का. तसं नाहीये पप्पा. पप्पा पण तू मुलगा असणार तिचा तुला नाही वाटलं का तिच्या नरडीचा घोट घ्यावा म्हणून. हे बघ या परिस्थितीला तू देखील जबाबदार आहेस. तूच तिला माझ्या विरुद्ध चेतावलीस आणि म्हणून तर शेफरले ती आता. आय एम सॉरी चुकलं माझं पप्पा. पप्पा पण आता मला हे नाही सहन होत. परवा तर मला स्वतःला जाळून घ्यावं असं वाटलं. परवा गेलो होतो गावाकडे कॉलेजवर तर तिथं त्या दलपत आणि मम्मी बद्दल काय काय लिहिलं होतं त्या कॉलेजच्या भिंतींवर. काम आटपून बाहेर आलो तर ती पोरं खदा खदा असतात माझ्यावर. संताप झाला संताप. फडका फडका उडाला अंगाचा. मग 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 तिरमिरीत घरी गेलो. मम्माला म्हणालो आत्ताच्या आत्ता राजीनामा दे म्हणून. तिला मी स्पष्ट सांगितलं तिच्या आणि दलपत बद्दल काय लिहिले त्या कॉलेजच्या भिंतीवर. काय म्हणाली ती. काय म्हणणार आहे. शांतपणे हसली माझ्याकडे बघून आणि मलाच म्हणते जाऊ दे लोकांच्या जीवा आपण कुठवर धरणार. तिचा हा शांतपणा बघून डोक्याचा स्फोट झाला माझ्या. थुंकलो मी तिच्याकडे बघून. जमिनीवर थुंकला असेल ना. हो आता यापुढं असं काही बघितलं किंवा ऐकलंस आणि ती अशी शांत राहिली तर असं जमिनीवर थुंकू नको. तिच्या तोंडावर थुंक. पप्पा काय ऍडव्होकेट सखी ना लई बिझी दिसताय कामात. काय ऐपत दादा गरिबांची अशी चेष्टा करता होय. थट्टा कशाला गरीब. ऍडव्होकेटला ऍडव्होकेट नाही म्हणायचं तर काय तुला बोहारीन म्हणू का. ऐपत दादा. तसं नाही सखी ना लई मोठी माणूस आहेस बघ तू. हे आपल्या वहिनी साहेबांच्या खास मर्जीतली एकदम जवळची. म्हणजे काय आहेच मी जवळची त्यांच्या. सकीना तुझी आम्ही आणि वहिनी साहेब खास मैत्रिणी ना ग. अहो ऐपत दादा तुम्हाला खरं सांगते अहो माझी आम्ही आणि वहिनी साहेब इतक्या जीवा भावाच्या मैत्रिणी. म्हणजे एकत्र शाळेत जायच्या एकत्र यायच्या एकत्र चिंचा तोडायच्या करवंद खायच्या लई मजा करायच्या बघा. सांगितलंय मला वहिनी साहेबांनी सगळं. तुमची आम्ही नाही राहिली आता. सकीना माफ कर माफ कर. म्हणजे काय मला तुला दुःख व्हायचं नव्हतं. ए ते जाऊ दे जाऊ दे सगळं जाऊ दे. मला सांग वहिनी साहेबांवर काम करताना कसं वाटतं तुला. मस्त मजा येते बघा. हास होय. म्हणजे माझ्यावर ना ते अगदी पोरीवानी प्रेम करतात बघा. जे गौर गरिबांची मदत करतानाही मला इतकं बरं वाटत. दुष्काळाच्या भागात गेल्या ना की मी तिथे हवीच त्यांना तिथे. एक सांगू का तुला. बोला की. म्हणजे ते गरीब शेतकरी जेव्हा आपल्याकडे येतात वहिनी साहेबांपेक्षा तुला जास्त विचारतात. म्हणजे सकीना माई कुठं आहे सकीना ताई कुठं आहे आमची सकीना कुठं आहे. अरे बापरे मला विचारतात. अहो एवढे सुमित्राबाई स्वतः असताना मला विचारतायत ते. आता म्हणजे मी खोटं सांगतोय का. तसं नाही हो दादा. अग तुला ते हे काय ते कॉम्प्युटर कॉम्प्युटर मधलं सगळं कळतंय. आजकाल काय सगळं याच्यावरच कळतंय. एक बटन दाबलं की सगळी कुंडली बाहेर. ऐपत दादा अहो आजचा काळ वेगळा आहे. ही काळाची गरज आहे. आता त्या गरीब शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना काय कळणार. खरे खरे अनाडी लोक हे यांना काय कळतंय. हे सगळं त्यांच्यासाठीच करायचं जेणेकरून त्यांची गुजारणा होईल बघा. वहिनी साहेबांनी तुम्हाला ह्या कामावर नेमलं हे फार बरं झालं. नाही तुमचा फायदाच आहे की वहिनी साहेबांना. माझा नाही हे माझा शिक्षणाचा फायदा आहे म्हणा. बर मला सांग सकीनं शिक्षण कुणी घेतलं. मी. म्हणजे ऍडव्होकेट सकीनं. दादा आता पुरे बी करा इतना मजाक अच्छा नाही. ठीक आहे ठीक आहे आम्ही निघतो. तुम्ही करा ते शेतकऱ्यांची काम. राईट.
निघू का? हो येतो बरं ऍडव्होकेट सकीना. सध्याच्या परिस्थितीत पक्ष टिकवण्यासाठी काम करायला हवीत. त्या सुमित्राबाई करतायत ना दुष्काळात काम, तशी समाजसेवा, निव्वळ समाजसेवा. त्या सुमित्रा देवींच्या कामाच्या झपाट्यामुळे लोक चिमणरावांना विसरायला लागलेत आता. आणि त्या चिमणरावांच्या मनमानी निर्णय घेण्याच्या पद्धतीला सुद्धा पक्षात फार लोक विटलेत. त्यामुळे आता चिमणरावांना न कळताच पक्षाचे निर्णय घ्यायला हवेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत चिमणरावांना न सांगताच निर्णय घेणं पक्षाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. त्यामुळं मी म्हणजेच पक्ष हा त्यांचा भ्रम तरी कायमचा दूर होईल. बस झालंय चिमणराव पुराण, बस ठेवा. काय श्रीकांतराव, कसला विचार करताय? काय नाही, तुम्ही आता जे काही बोलत होता त्याविषयीच विचार करतो. श्रीकांतराव विचार नका करू. और राजकारणात कधी कधी प्याद सुद्धा वजिरापेक्षा महत्वाचं ठरत. म्हणजे तुम्ही चिमणरावांचा भावी सासरा म्हणून विचार करताय श्रीकांतराव? दादा मी मुळीच तसा विचार करत नाही. श्रीकांतराव राजकारणात नात्यापेक्षा व्यक्तिमत्व जपणं फार महत्वाचं. दादा एक विचारू, चिमणरावांना डावलून पक्षांतर्गत घेतलेले निर्णय चिमणरावांना कितपत पटतील, कितपत रुजतील याचा विचार केला तू? मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेतलाय. नाही म्हणजे माझ्या मते तरी ह्या निर्णयामुळे चिमणराव तर डिवचले जातीलच, नाराज होतीलच, पण त्यामुळे तुम्हालाही नुकसान होण्याची शक्यता आहे. श्रीकांतराव चिमणरावांना मी खूप दिवसापासून ओळखतो. त्यांनी आणि मी मिळून बरेच दिवस एकत्र काम केले. आता माझ्या निर्णयामुळं आज चिमणरावांना कदाचित वाईट वाटेल, पण चिमणरावांना वाईट वाटण्यापेक्षा पक्ष सांभाळणं जास्त महत्वाचं. खरंय ते दादा, म्हणजे पक्षाध्यक्ष या नात्याने पक्षाच्या हिताची खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि अतिशय समर्थपणे तुम्ही ती पेलतात सुद्धा. पण तरी चिमणरावांचा विचार करावा असं तुमचं म्हणणं. हो श्रीकांतराव, दुष्काळ फार वाढत चाललाय. विदर्भ मराठवाडा शेतकरी मरायला लागलाय. माहितीये मला दादा, पण ही परिस्थिती तुम्ही बदलू शकता. कशी? चिमणरावांची संगनमत करू. तुम्ही आणि चिमणराव एकत्र येऊन ही परिस्थिती बदलू शकता. मला माहित आहे ते श्रीकांतराव. दादा तुम्ही आणि चिमणराव मिळून या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा बदलू शकता.